तेलहारा तालुक्यातील ग्राम अडगाव बुजरुक येथील रहिवासी प्रमोद प्रभाकर नेमाडे यांनी आपल्या एक एकर शेतात ऊस पेरणी केली आहे. दिनांक 21 रोजी अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण ऊस जमीनदोस्त झालेला आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस पेरणीसाठी आतापर्यंत आलेला एकूण खर्च 50,000 लावला आहे. आता या आलेल्या अचानक पावसामुळे त्यांच्या ऊसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून माझ्या शेतातील ऊसाचा पंचनामा करावा व मला या नुकसानीची भरपाई मिळून द्यावी अशी मागणी अडगाव बुद्रुक येथील शेतकरी प्रमोद प्रभाकर नेमाडे यांनी सरकारला विनंती केली आहे. माझं नाव प्रमोद प्रभाकर नेमाडे. मी काल आलेल्या या अचानक पावसाने माझ्या ऊसाचं खूप नुकसान झालेलं आहे आणि मला या ऊसाला 50,000 ते 60,000 रुपये खर्च लागलेला आहे आणि इथं अजून कोणी पटवारी नाही आला चेक पाहिले हे पंचनामा नाही झाला काही नाही आणि माझ्या मला माझ्या ऊसाची नुकसान भरपाई पाहिजे सरकारकडून आणि याचा तातडीने पंचनामा व्हावा. काल त्या पाण्यानं खूप नुकसान झालं आणि काल आलेल्या अचानक पावसाने ऊसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि एकरभर क्षेत्रफळ असून पाणी कमी असल्यामुळे उन्हाळ्यात खूप आम्ही मेहनत घेतली आणि आता पाण्यानं असं झालं आम्ही शेतकऱ्यांना करावं काय आणि या ऊसाचा पंचनामा करून मला तातडीनं मदत द्यावी आणि पटवारी साहेबांना बी माझी विनंती आहे हात जोडून की त्यांनी लवकरात लवकर यावं आणि पंचनामा करावा. आणि हायब्रिड आहे आमचं पराठी आहे, पराठीचं बी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मजूर मिळत नाही, कापूस विचारले बाया मिळत नाही आणि कापूस तसाच आहे फुटलेला आणि ज्वारी उभी आहे, ज्वारीला वर कोंब आले आणि माणसं मिळून नाही राहिले आणि हा ऊस पडला. आता आम्ही शेतकऱ्यांना करावं काय, एक तर हाती पैसा नाही, दिवाळी दसरा आला, पंचनामा व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आम्हाला मदत द्यावी सरकारने. एमसीएन न्यूज करिता दीपक रेळे अडगाव.